एकनाथ शिंदे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम साठी दावोस इथे रवाना. जागतिक पातळीवरील विविध उद्योग तसेच आर्थिक समूहांच्या प्रमुखांशी करणार चर्चा. भाजप नेते किरीट सोमय्यांचं कोल्हापुरात जल्लोषात स्वागत. छापे पडल्यानंतर धर्म आठवल्याची सोमय्यांची मुश्रीफांवर टीका. सुजित पाटकर प्रकरणी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना ईडीचं समन्स. चहल आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार. विधान परिषदेसाठीचे अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. आज निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार. नाशकात शिवसेनेनं अपेक्ष उमेदवार शुभांगी पाटलांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर नागपूरची जागा काँग्रेसला दिली जाण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न. दौऱ्यावेळेस शक्ती प्रदर्शन केलं जाणार. अहमदनगरच्या कोठला परिसरातील पतंग उडवण्याच्या काळावरून दोन गटात दगडफेक. दगडफेकीत दोन युवक जखमी, काही गाड्यांचंही नुकसान. पोलिसांकडून गुन्हा दाखल, काही जण ताब्यात. नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या दही पुलावर तरुणावर प्राणघातक हल्ला. हल्लेखोरांकडून 4 ते 5 दुकानांची तोडफोड. नागपुरात आर्थिक वादातून कचरा वेचणाऱ्या व्यक्तीची हत्या. पोलिसांनी केली आरोपीला अटक. बंदीनंतरही नागपुरात संक्रांतीला नायलॉन मांजाचा सर्रास वापर. 50 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. आणि एसटी दिवसेंदिवस आणखीनच तोट्यात. दिवसाचं उत्पन्न 13 कोटी तर दिवसाचा खर्च 25 कोटी. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर एसटीला घरघर.